अधिवेशनातील गोंधळ एकनाथ शिंदे घडवला शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी प्रकरणाला एकनाथ शिंदे जबाबदार अधिवेशनादरम्यानचा दरम्यानचा गोंधळ महाराष्ट्राला पाहिलाय शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी वक्तव्य केलेलं आहे तर या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी आपल्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे आहेत आपण जाणून घेऊयात कारण जो गोंधळ पाहिलेला आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेला आहे राजीवराणी बाब आहे शेतकऱ्यांना मदतीची गरज असताना असा गावगुंडांसारखा गोंधळ झालेला आहे साहेब काय सांगाल तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये अशी गोष्ट कधी पाहिलेली होती का गावगुंडांसारखा गोंधळ झाला शेतकरी वाऱ्यावर सोडलीत आत्महत्या करत आहेत शेतकरी आत्महत्या करत आहेत चोऱ्या होत आहेत समर्थ रामदास स्वामींच्या त्या ठिकाणी मूर्त्या चोरीला गेलेल्या त्याचं कोणी काही नाही आहे गोंदियामध्ये महिला महिलांवर हे झालं हे सगळा प्रकार पाहता महाराष्ट्रात त्या ठिकाणी एक अराजकता निर्माण केलेली आहे आणि स्वतः शिंदे मुख्यमंत्री पाहतात हे आंदोलन करायला लागले सत्ताधारी लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्राला की एखादा मुख्यमंत्री त्या ठिकाणी उभे राहून त्यांचे ते कार्यकर्ते म उद्धवसाहेबांच्या अगेन्स्ट आणि महाविकास आघाडीच्या अगेन्स्टमध्ये बोलतात ते हे योग्य नाही आहेत म्हणजे मी तर या ठिकाणी हे सांगेल की हे मुख्यमंत्री का कोण आहे की त्यांच्यासमोर त्यांनी सांगायला ए रे जाऊ नका रे चला 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 अधिवेशन सुरू होतं असं तरी बोललं पाहिजे रे त्यातून प्रोत्साहन देतात आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहन द्यायचं हे कुठली पद्धत आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी हे घडून आणलं का तुम्ही असं म्हणताय का नाही सगळं त्यांचंच राजकारण आहे हे राजकारण तेच आहे म्हणून मला या ठिकाणी ते सांगायचं की जर समजा अशा पद्धतीने सत्ताधारी वागत असेल तर मग आमचे विरोधक जितके आमचे त्यांचे विरोधक जे आहेत मग आम्ही विरोधी सध्या आहेत तर ते जे मग त्यांनी काही बोलले मग त्यांच्यावर काय हे करतात आता अमोल मिटकरीला मारलं मग असं जर असेल तर हे बरोबर नाही आहे त्यांचं वागणं आणि हे सत्ताधाऱ्यांना खाली खेचावंच लागेल थांबा जरा घटनापीठ होऊ द्या मग खाली जातील शंभर टक्के खाली खाली जातील ते सचिन बडे लोकशाही मराठी औरंगाबाद